यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कानडे यांना डावलून काँग्रेसच्या वतीने हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आले। नाराज आमदार लहू कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आणि श्रीरामपूर मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीरामपूर शहरात त्यांचे आगमन झाले। यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार लहू कानडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले। कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना करत दिनांक 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले। आपण जो एक टोकाचा प्रामाणिक आपल्या पक्षावर दाखवला, नेतृत्वावर दाखवला आणि पक्षाच्या विचाराप्रमाणे आपला आचार ठेवला, दुर्दैवाने त्या प्रामाणिकपणाला मात्र समजून घेता आले नाही आणि स्वप्नातही नसताना ऐनवेळेस काँग्रेस पक्षानं आपली उमेदवारी आपली आणि अनेकांनी त्याच्या मिटक्या मारत बातम्या केल्या, लोकांची वगैरे कापली पत्ता कट ते गेले का सुनील लवणे मी हे का घडलं कसं घडलं याचं जेव्हा चिंतन केलं तेव्हा लक्षात आलं की नावडतीचं नेहमीच मीठ आळणी असते, परंतु एक दुसरंही सत्य असत का जे खणखणीत असत आणि खरं असत, त्याचा सुगंध त्याचा दरवळ हा राज्यभर पसरलेला। जेव्हा उमेदवारी आपली गेली हे कळलं तेव्हा मी तातडीनं पहिला फोन जर कोणाला केला असेल तर आदरणीय अजित दादा पवारांना, दादाचं माझं एक वेगळं नातं आहे। ज्या दिवशी मी पहिलं पाऊल विधानसभेमध्ये ठेवलं तेव्हा दादा चार पावलं चालत आले, मला असं धरलं आणि मला म्हटलं लवजी तुम्ही माझ्या आजोळच्या आमदार आहात बरं का, योगाने महाविकास आघाडीचं सरकार दादा अर्थमंत्री होते आणि दादाने आपल्याला भरभरून मदत केली। त्यांना आपल्या माणसाबद्दल आपल्या आजोळाबद्दल अतोनात प्रेम आहे, ते प्रेम मला सातत्याने दादाचा माझा परिचय झाल्यापासून मिळत। स्वाभाविकच जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा त्यांना फोन केला आणि दादा म्हटले आश्चर्य आहे तुमचं काम एवढं उत्तम, शॉकिंग आहे ना सर्व, तुम्ही माझ्याकडे या मुंबईला आणि आपण तातडीने मुंबईला गेलो। गेल्यानंतर रस्त्यातच मुख्यमंत्री महोदयांचाही फोन आला, दादांकडे अगोदर जाण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले, खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे इतर सहकारी यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी बैठक करायला। मला एक आनंद वाटला का तिकीट जाऊ देत आपण हवे आहोत असं अनेकांना वाटत। खर तर दुःखाची गोष्ट अशी आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये एक सिद्धांत आहे
की ज्या पक्षाचा जो आमदार आहे ती जागा त्या पक्षाकडे, त्याच्यावर चर्चा होत नाही। हेतू असा असतो का तो आमदार कसा का असेना, पाच वर्ष जनतेत असतो, त्याने काहीतरी काम केलेलं नसतं आणि त्यामुळे पुन्हा निवडून येण्यासाठी त्याला मदत होते। आपण इथले आमदार असल्यामुळे श्रीमंतची जागा श्रीरामपूरची जागा काँग्रेसकडे आली, आपल्यासाठी आली, परंतु पक्षाने मात्र आपल्या ऐवजी दक्षिण नगर मधला बाहेर गावचा एक उमेदवार ज्याला कोणी ओळखत आहे घुसकर असं दिलं आणि आपल्यावर अन्याय झाला। दादाकडे गेल्यानंतर दादाने पहिला प्रश्न विचारला, तुम्ही आमच्या पक्षात येता का? इथं दादा मला उमेदवारी मिळणार असेल देते। कारण हा माझ्यावर खूप अन्याय झाला आणि तुम्ही न्याय द्यायला भावनेने मी आलेलो आहे। दादाने तातडीने दिल्लीला फोन लावला, कारण महायुती असल्यामुळे तीन चार पक्षाशी चर्चा होता। दिल्लीमधलं सेंट्रल इलेक्शन कमिटी आहे, जागांच्या आदला बदलीचा विषय असतो आणि दादा म्हटले मी प्रयत्न करतो तुम्हाला उमेदवार दे। पाटील त्याचे साक्षी आहेत, बाबासाहेब आहेत, अशोकराव माझे सोबत आहेत, दादा दादा आहे, एकदा बोलले बोलते काय, एवढा कष्टाळू नेता आणि एवढा शब्दाचा पक्का असलेला नेता बघितलं ना। चर्चेचं बुरा चालत राहिलं, काल मी शेवटी वैतागलो आणि दादा म्हटले अमृत काकाला ते आमच्या सोबत होते, दादा मागायचे काय तुम्ही थांबा आमदारांना जाऊ द्या परवानगी, आम्ही ती गेलो पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचा फोन आला की लोकी कुठे आहात, म्हटलं मी श्रीरामपूरला पोहोचलो, ते म्हणजे उद्या पक्ष प्रवेश आहे ते फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागेल या लगेच पर्यंत हे एका एका कपडे होते हे निमारली दांडी बिचारे पाटील मला सोडू शकत नाही माझ्या त्यांचं जीवन काय सख्या भावापेक्षा अधिक प्रेम या माणसाने मला दिलं। पाटील कपडे बदलून आले, मी कपडे बदलले आणि आम्ही रात्री पुन्हा हार जाता असं पुन्हा निघालो सकाळी 6 वाजता म्हणून। आज सकाळीच ठरल्याप्रमाणे 8:30 आपण माझ्याबरोबर जे सहकार्य होते सर्वांनी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। उद्या आपला फॉर्म भरण्यासाठी दस्तूर खुद्द पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब येत आहेत, त्यांच्याबरोबर मला वाटतं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साखरकर असण्याची शक्यता आहे, पण माझं त्यांचं बोलणं झालं नाही। तर उद्या एवढ्या कमीत कमी वेळेमध्ये आपल्यापुढचं चॅलेंज आहे, आपल्यावर प्रेम करणारी सारी माणसं त्यांना आपण निमंत्रित केलं पाहिजे, उपस्थित ठेवलं पाहिजे आणि उद्या आपण 11:30 सर्वजण एकत्र जमूया का, उद्या शेवटचा दिवस आहे आणि 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायला वेळ आहे। न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर।